डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला फाटा देऊन पारंपरिक कलांना प्राधान्य देत आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात माँ गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आलाय. या गणेशोत्सवात भजनाच्या स्पर्धा, महिलांसाठी पैठणीच्या खेळाचे आयोजन यासारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कलेची आणि विद्येची आराध्य देवता म्हणजेच अबालवृद्धांचा लाडका गणपती बाप्पा. या गणपती बाप्पाची माग गणेश जयंती आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी करण्यात आली आहे. डीजे बंदीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पारंपरिक कलांना प्राधान्य देत हा उत्सव साजरा केला गेला. लोणी धामणी या ठिकाणी जांज पथकाच्या तालात मिरवणूक काढण्यात आली. जांज पथकाच्या चित्तथरारक कवायतींना उपस्थितांनी जोरदार दाद दिली आहे. मेंगडेवाडी, पारगाव, निडकुरसर अशा गावात काही ठिकाणी कीर्तन महोत्सव, भजनांची स्पर्धा तर काही ठिकाणी महिलांसाठी पैठणीच्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी गणेश मंदिरे विद्युत रोषणाईत झगमगून निघाली होती. दिवसभर विविध गणेश मंदिरात होमहवन पूजा आयोजित करण्यात आल्या होत्या. देवजन्माचे कीर्तन पार पडल्यानंतर ग्रामस्थांना मिष्टान्न भोजनाच्या प्रसादाचेही आयोजन संबंधित मंडळींनी केले होते. समाजातील विविध जाती धर्माचे लोक एकत्र येऊन त्यांची वैचारिक प्रगती आणि एकी वाढण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून टिळकांनी सुरू केलेले हे सार्वजनिक उपक्रमात्मक कार्यक्रम आजच्या काळातही किती फायदेशीर ठरत आहेत हे या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. सी24 तासाठी संतोष पाचपुते, पारगाव.